27 ना 28 तारखे कैंडिडेट डिक्लेर जो जी मीटिंग आशिली कारण डिले जावपाक कारण प्रोबेबली आमी इंडिया अलायंस जे सजेशन दिल्ले ते सजेशन्स तांका वी टोल्ड देम टू इनकॉर्पोरेट दोज सजेशन एज फार एज द कैंडिडेट्स आर कंसर्न आणि ते कन्सिडर करपा खातीर गोवास कैंडिडेट्स अनाउंसमेंट वॉज डिलेड. सो इट शोज वेरी क्लियरली दैट आमची जी सजेशन आसा इंडिया अलायंसाचे जे घटक आसा तांचे जे व्यू पॉइंट्स आसा ते काँग्रेस पार्टीन हेज कन्सिडर्ड दॅट दोज व्यू पॉइंट्स आणि इट इज अ बरी गजाल ती आमकां एक तातल्यान एक स्फूर्ती निर्माण जाता की आमी जेन्ना एक कॅन्डिडेटा खातीर वावुरतले आमी ज्या कॅन्डिडेटा खातीर आमी काम करतले आणि आमी ॲक्टिवेट केला आमचो काडर आमी कंप्लिटली ॲक्टिवेट केला. काँग्रेसीचो काडर आय थिंक इज वर्किंग टुवर्ड्स इट. गोवा फॉरवर्ड इज ऑल्सो वेरी प्रोएक्टिवली स्टार्टेड मुव्हिंग इन द राईट डायरेक्शन फॉर द पर्पज ऑफ गेटिंग द कॅन्डिडेट इलेक्टेड. आय थिंक एक आणि एनसीपी जरी गोयात वडलो हे ना तरी पण एनसीपी आज हॅज कंटिन्युअसली बीन वर्किंग टुवर्ड्स मेकिंग द कॅन्डिडेट स्ट्रॉंगर डे बाय डे अँड आय थिंक व्हेरी सून वील कम टू नेक्स्ट 3 दिसा ते 27-28 मेरेन कॅन्डिडेट डिक्लेअर झाल्या उपरांत कळटले आणि आम्ही कामाक लागतले. ऑन ग्राउंड वी हॅव स्टार्टेड वर्क नाही बेटर लेट दॅन नेवर अशें म्हाका तांकां दिसलें कितें ज्या तरेन कन्फ्यूज स्टेटान आशिल्ले बीजेपी आनी ज्या मनशाक टिकेट अनाउंस केली म्हाका दिसता 2 महिने जाले बीजेपी म्हणटाली आमचे कडेन कँडिडेट आसा 2 महिने जाले बीजेपी म्हणटाले की आमी बेगीन अनाउंस करतले. इनफॅक्ट दे वर क्रिटिसायजींग इंडिया अलायन्स की तुमी कित्याक अनाउंस करनाका म्हणून आनी सडनली दे सेड दॅट तांकां पुळको आयलो आनी दे सेड दॅट वी आर अनाउंसींग इट फॉर अ वुमन कँडिडेट कन्सिडरींग द रेजर्वेशन फॉर वुमन. बट सरप्रायजिंगली काडराक दाबलून म्हणजे जी नावां फुडें आयिल्ली जी कार्यकर्ता बीजेपी आसा जी महिला तांची जे विंग आसा तांकां डावलून जे कितलीशीच वर्सां जाली काम तांचे बरोबर करता तांकां डावलून एक इंडस्ट्रियलिस्टाची बायलेक तांणी जी हे दिली जे कँडिडेट्स दिले तातल्यान एक गोश्ट दिसून येता की दे आर दे वर व्हेरी स्कॅर्ड ऑफ डिक्लेरींग द कँडिडेट फॉर साऊथ गोवा. आणि डेम्पो फॅमिलीचे जो एक हे आसा म्हणजे तांचो जो गोंयां भितर जो वॉट एवर यू कॉल इट दॅट दे आर ट्रायंग टू यूज डेम्पो फॅमिलीज नेम अँड फेम फॉर गेटिंग दॅट इलेक्शन्स टू अ स्टेज अँड आय थिंक बिकॉज ऑफ दॅट थिंग हॅज बीन गिवन. पण आतली एक गोष्ट स्पष्ट जाता की बीजेपीक खंयच आपल्या कार्यकर्त्या मदीं टॅलंट दिसलो ना वीच शोज बँक्रप्सी ऑफ बीजेपीज कार्यकर्ता बेज आणि दॅट्स वॉट वी हॅव सीन इन द कँडिडेट्स विच हॅज बीन अनाउन्स्ड. भयंकर फायदो जातलो एक क्लियर कट मेसेज लोकां मदीं गेल्या की जी नावां फुडें आयिल्ली सुलक्षणा सावंत ऑर मिसेस तेंडुलकर ऑर गावडे विद्या गावडे हांची नांवां म्हणजे दॅट मिन्स बीजेपी हॅज चोजन एन इंडस्ट्रियलिस्ट वायफ टू बी अ कँडिडेट ओवर द हार्डकोर काडर विच हॅज बीन वर्किंग फॉर बीजेपी हूज नेम्स हॅड कम एन हू सेड आमकां टिकेट दिल्यार आमी इलेक्शन लढटली म्हणून आनी वीच शोज दॅट बीजेपी आपल्या कार्यकर्त्यांची कदर करना आनी इट इज ऑब्वियसली गोइंग टू हेल्प एनी अदर कँडिडेट विच इज ऑन दी अदर सायड बिकॉज लोकां मदीं एक मेसेज गेला इट इज व्हेरी क्लियर दॅट द ओनली क्रायटेरिया फॉर बीजेपी इज विक्ट्री बाकी काहीही चलता आनी कितेंय चलता आनी आज हायकमांडान एक तांचे तो एक लादला जो कँडिडेट तो ताणी अनाउन्स केला अँड ओनली टू रायड ऑन द फेम ऑफ द फॅमिली नेम वीच आय डोंट थिंक इज गोन टू हेल्प तांचे जरी तांच्यो इन्स्टिट्युशन आसा हे आसा पूण समाजा भितर जे लोकल लोक आसा जांचे बरोबर कसलेच कार्य केल्ले तर आमी केन्ना त्या कँडिडेटान केल्ले आमी पळोवना. सो इट इज ओनली अ कायंड ऑफ इमेज क्रिएशन जे केला बीजेपीन आय थिंक बीजेपी हॅज इज गोन टू फेअर व्हेरी मिझरेबली इन साऊथ गोवा इलेक्शन.